सनसरिका फूड चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत कमीत कमी तुपाचा वापर करून रवा बेसन लाडू कसे तयार करायचे. त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये आपण टाकूया पाववाटी साजूक तूप. ते आपण हलकंसं गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक वाटी बेसन आणि एक वाटी बारीक रवा. तुम्ही बेसनाचं प्रमाण हे थोडंसं जास्त आणि रव्याचं प्रमाण हे थोडंसं कमीसुद्धा घेऊ शकता, पण या पद्धतीने तुम्ही करून बघा. तुपाचं प्रमाण हे आपल्याला खूप कमी लागतं आणि छान आपले लाडू तयार होतात. तर हे आपल्याला कमी गॅसवर कमीत कमी 15 ते 20 मिनटं छान भाजून घ्यायचं आहे. कमी गॅसवरच भाजा, जेणेकरून हे व्यवस्थित भाजलं जाईल. हे तुम्ही वेगवेगळंसुद्धा भाजून घेऊ शकता. म्हणजे पाववाटीतलं आपण 2 ते 3 चमचे तूप वापरून रवा वेगळा आणि बेसन वेगळं भाजून घेऊ शकता. पण या पद्धतीने जर तुम्ही कमी गॅसवर 15 ते 20 मिनटे हे भाजून घेतलं तर वेगवेगळं भाजायची काही आवश्यकता पडत नाही, ते छान भाजलं जातं. यामध्ये आपल्याला रवा आणि बेसन हे बिलकुल कच्चं ठेवायचं नाही आहे, छान भाजून घ्यायचं आहे. तर सतत हे मिक्स करत राहा आणि लागलं तरच आपण यामध्ये तुपाचा वापर करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता रवा आणि बेसनाचा कलर हा थोडा थोडा चेंज व्हायला सुरुवात झाली आहे. खूप झटपट होणारे लाडू आहे आणि कमी तुपामध्ये आणि न बिघडणारे लाडू आहेत, तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. आता आपण त्यामध्ये टाकूया 1 ते 1.5 चमचा, साधारणतः 1 ते 1.5 चमचाच टाकायचा आहे. खूप जास्त टाकू नका, कारण बेसन पिठाला तुपाचं प्रमाण हे व्यवस्थित लागतं, प्रमाणात लागतं, नाहीतर लाडू हे रेलतात. म्हणून 1 ते 1.5 चमचा आपण साजूक तूप टाकून घेतला आहे आणि ते छान मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अजिबात तूप जास्त झालेलं नाही आहे. रवा बेसन आपलं छान भाजून रेडी आहे. तुम्ही बघू शकता कलरसुद्धा छान चेंज झाला आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत साखर. तर इथे मी 1/4 वाटी पिठी साखर घेतली आहे. जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर 1.5 वाटी तुम्ही वापरू शकता. तर इथे 1/4 वाटीचं प्रमाण मी घेतलं आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीचं मिश्रण आपल्याला हवं आहे. यापूर्वी आपण बेसन लाडू, पाकातले लाडू, रवा लाडू कसे बनवायचे ते बघितलेलं आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता. तर हे आपण थोड्या वेळासाठी अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनटे आपण हे तसंच ठेवून देऊया. यावर तुम्ही झाकण ठेवलं तरी चालणार आहे. 2 ते 3 मिनटांनी आपण हे एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत पिस्ता आणि वेलचीपूड. हे आपण थोडंसं मिक्स करून घेऊया. आणि थोडंसं गरम असतानाच आपण याचे लाडू वळून घेणार आहोत. तर हे आपण हलकं थंड करून घेतलं आहे. जर मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं मिश्रण असेल तर हे बाजूला तुम्ही व्यवस्थित थापून घ्या आणि थोडं थोडं त्यातलं मिश्रण काढून तुम्ही लाडू बनवू शकता, जेणेकरून हे मिश्रण लवकर थंड होणार नाही. तर तुम्ही बघू शकता छान गोळा आपला तयार होतो आहे आणि आपण छोटे छोटे लाडू तयार करून घेऊया. हलक्या हाताने प्रेस करायचं, म्हणजे आपले लाडू हे छान गोल गरगरीत होतात. मिश्रण थोडं आहे म्हणून हे मी बाजूला थापून घेतलेलं नाही आहे. तुम्ही हे एखाद्या पातेल्यामध्ये सुद्धा ठेवून घेऊ शकता आणि थोडं थोडं मिश्रण घेऊन आपण लाडू वळून घेऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला लाडू हा छान रेडी झाला आहे. याच पद्धतीने आता आपण इतर लाडूसुद्धा तयार करून घेऊया. बेसनपिठाचे आपण जेव्हा लाडू बनवतो तेव्हा त्याला तूप हे प्रमाणामध्ये, म्हणजे अगदी थोडं थोडं त्यामध्ये ॲड करायचं. तर तुम्ही जास्त तूप ॲड केलं तर लाडू हे खाली बसतात, व्यवस्थित गोल गरगरीत होत नाही. तर अशा पद्धतीने आपण लाडू हे तयार करून घेऊया. फक्त 3 साहित्य वापरून आपण हे लाडू तयार केले आहेत. खूप झटपट होणारे लाडू आहेत, तर नक्की घरी ट्राय करून बघा. या दिवाळीला मला एक छान पदार्थ आपला तयार होईल लाडूचा. ज्यांचे लाडू बिघडतात, बेसनाचे लाडू बिघडतात, त्यांनी तर नक्की घरी ट्राय करून बघा. खूप झटपट होणारे आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारे हे लाडू आहेत. तर तुम्हाला मी एक तोडून दाखवते. खूप छान असे हे लाडू आपले तयार झाले आहेत. अतिशय झटपट होणारे रवा लाडू
रवा बेसन लाडू आपले रेडी झाले आहेत, तर नक्की करी ट्राय करून बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आवडल्यास कमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.